त्या दिवशी दगड्यांच्यावर हल्ला केला. तो मुलगा काहीतरी 20-22 वर्षाचा आहे. म्हणजे अशी मुलं जर आमच्या कंडक्टर ड्रायव्हर वरती जर हल्ले करायला जर लागली मुंबईमध्ये, तर आम्ही कुणाच्या भरोश्यावरती मुंबईमध्ये काम करायचं? प्रवासासाठी जे वाहन चालक काम करतात ते जर आज सुरक्षित नाहीये तर प्रवासी कसे सुरक्षित राहतील? अनेक गोष्टींना आमच्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सामोरं जावं लागत असं. आणि ही जी आता 2 दिवसापूर्वी घडलेली घटना ही दगड्यांच्या बाबतीत, ही दगड्यांच्याच बाबतीत नाही घडलेली, अशा आणखीन 2 घटना घडल्या मुंबईमध्ये. असं कुठंतरी वाटतंय का पूर्वी हे असं काही घडत नव्हतं, पण हल्ली हल्ली हे घडावं लागले असं. जेणेकरून काय झालं, बीएसटीच्या बस बीएसटीमध्ये कमी झाल्यात, मी स्वतःच्या मालकीच्या. आणि आमची प्रशासनाकडे ही कायम मागणी आहे का बीएसटीच्या कमीत कमी 3,337 बस ह्या जर कायमस्वरूपी राखल्या तर कर्मचाऱ्यांना सुद्धा काम मिळेल आणि प्रवाशांना सुद्धा वेळेमध्ये बस मिळेल. हे कुठंतरी प्रवाशांना वेळेवर बस मिळत नाही किंवा ट्रॅफिकमध्ये बस अडकतात, बस कमी असल्यामुळं बस लेट चालतात, आणि हे कुठंतरी राग आमच्या कंडक्टर ड्रायव्हरवरती काढला जातो. आणि चोऱ्यांचं सुद्धा प्रमाण एवढं भयंकर वाढलेलं आहे का आता त्या दिवशी दगड्यांच्यावर हल्ला केला. तो मुलगा काहीतरी 20-22 वर्षाचा आहे. म्हणजे अशी मुलं जर आमच्या कंडक्टर ड्रायव्हरवरती जर हल्ले करायला जर लागली मुंबईमध्ये, तर आम्ही कुणाच्या भरोश्यावरती मुंबईमध्ये काम करायचं? कशासाठी आम्ही करायचं? हे ज्या टायमाला कोरोनाच्या काळामध्ये अख्खी दुनिया बंद होती, त्या टायमाला फक्त बीएसटीची एकटी बस चालू होती. परंतु आमच्या बीएसटीच्या बसच्या कंडक्टर ड्रायव्हरचा कुठेही कधी उल्लेख नाही झाला. कायम साफसफाई कर्मचारी, डॉक्टर, पोलीस यांनाच प्राधान्य दिलं गेलं. पण पुढं फ्रंटला काम करणारा बीएसटीचा कर्मचारी होता, त्या जर साफसफाई कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना किंवा पोलिसांना जर आम्ही वाहून नेलं नसतं तर ते त्यांच्या कामावर गेले असते का? सध्या आमच्या कामगारांवर जे हल्ले झाले आहेत ते एकदम भेकड हल्ले झालेले आहेत, अतिशय निंदनीय हल्ले आहेत. एक चोरीचा उद्देश घेऊन तो जो व्यक्ती जो आला होता आणि कंडक्टरचे बॅग जी घेत होता, त्यामुळं त्याला विरोध करण्यासाठी जे ढगळे यांनी जेव्हा विरोध केला तर त्या रागाच्या भरात त्यांनी त्यांना जो चाकू मारला आणि त्याचं एवढं मोठं छातीला वार झाला, तर त्या कुठेतरी हा एक प्रशासन याने गांभीर्याने विचार करत नाही आहे. आमच्यावर कोणाचंही लक्ष नाही आहे. प्रशासन असंच आम्ही एवढ्या मागण्या ह्याच्या मागे पण आम्ही भरपूर मागण्या केल्या होत्या की आमचा कोविड भत्ता पण राहिला आहे तो अजूनपर्यंत दिला. प्रशासनाने त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, सरकारने विचार केला पाहिजे की हा का बेस्ट कामगार का कामगार नाही का, त्याला कुठं त्यालाही कुटुंब आहे, त्यालाही कुठं हे आहे. आज आमची मुलं आमच्या भरोश्यावर एवढं मोठं शिक्षण घेतात. आम्ही त्या या नोकरीवरच आमचं सगळं उदरनिर्वाह चालू आहे. तरी एक आम्ही कर्मचारी म्हणून कामगार म्हणून आम्ही प्रशासनाला मागणी करतो आहे की आम्हाला गाड्या आणा, आमच्या 3,337 गाड्या आणा, आमच्यावर जे होणारे हल्ले ते त्याच्या गांभीर्याने लक्ष द्या. असे जर हल्ले होत राहिले तर कामगार कसा सुरक्षित राहणार? जो प्रवासी आहेत बीएसटीच्या जीवावरती सकाळ संध्याकाळ कधी रात्री 12-1 वाजता म्हणले तरी प्रवास करतात की बाबा ही बीएसटीची बस आहे आणि आमचा प्रवासी हा प्रवास हा सुरक्षितच होणार आहे. आणि त्या सुरक्षित प्रवासासाठी जे वाहक चालक काम करतात आहे ते जर आज सुरक्षित नाही आहेत तर प्रवासी कसे सुरक्षित राहतील? 4:00 बीएसटीचा कर्मचारी कामावर असतो, तो रात्री 2 वाजेपर्यंत रोलिंग टाईममध्ये असतो, सकाळी 4 ते रात्री 2 वाजेपर्यंत. आणि केव्हा केव्हा प्रवासी 1 ते 2 लोक, केव्हा केव्हा प्रवासी फक्त 2 ते 3 लोकांना घेऊन, फक्त प्रवाशांचं हित बघून, प्रवाशांना वेळेत रात्री अपरात्री मिडनाईटला महिला प्रवासी असतील, बालक प्रवासी असतील, शाळेची मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं हाच आमचा उद्देश असतो आणि त्या उद्देशाने आम्ही प्रामाणिकपणे काम करत असतो. परंतु हे जर आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत तर असं प्रामाणिकपणे काम करत असताना जर आमच्यावर जर का असे छोटे मोठे जर का हल्ले व्हायला लागले, भ्याड हल्ले, जेणेकरून रक्तबंबाळ होईपर्यंत तो जीव घेणा हल्ला एक प्रकारे म्हणावा लागेल. बरं, हा आत्ताच हा दगड्याच्या बाबतीत घडलेला नाही आहे, ह्या 2-3 महिन्यापासून, ह्या 1 महिन्यापासून जवळजवळ 2 ते 3 हल्ले झालेले आहेत जे व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर आपण देखील पाहिले असतील. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि याच्यावर कुठंतरी जाच बसला पाहिजे.